नमस्कार मित्रांनो, इयत्ता चौथी द्वितीय सत्र दररोजचा अभ्यास विषय इंग्रजी आणि याचा भाग आहे 14वा मित्रांनो। तर मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण द मॅन हू क्राइड वुल्फ ही स्टोरी पाहिलेली होती। जसे आपली लांडगा आलाऱ्याला जी गोष्ट आहे तशा पद्धतीने ही स्टोरी आपण पाहिली होती, शेरू होता त्याच्यामध्ये, आणि ही सर्व स्टोरी जी आहे ती आपल्याला नक्कीच समजली असेल। तर यावरील जो एक्सरसाइज आपल्याला मित्रांनो दिलेला आहे तो आपण आज इथे सोडवणार आहोत। बघा इथे आपल्याला काय एक्सरसाइज दिलेला आहे खाली, ओके चला। तर इथे बघा आपल्याला एक्सरसाइज हा पूर्ण करायचा आहे। तर इंस्ट्रक्शन आहे आपल्याला, गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, खालील शब्दांचे अर्थ अंदाजाने सांगा, गेस करायचा आहे। आपण काल रीडिंग करत असताना याचे अर्थ बघितलेले आहेत, पण पुन्हा एकदा आपण याचा अर्थ म्हणजे चर्चा करूया। ब्लूमिंग, ब्लूमिंग याचा अर्थ मित्रांनो बघा, आपण वाक्य बघितलं फ्लावर्स आर ब्लूमिंग, ब्लूमिंग म्हणजे फुलणे, फुलं उमलत आहेत, फुलत आहेत, याचा असा अर्थ होतो, ब्लूमिंग म्हणजे फुलणे, उमलणे। ट्रिक्ड, शेरू म्हणतो बघा हाऊ आय ट्रिक यू, म्हणजे त्या माणसांना जेव्हा शेरू म्हणतो हाऊ आय ट्रिक मॅन, ट्रिक याचा अर्थ फसवणे। ट्रिक म्हणजे युक्ती, क्लुप्ती असा आपण वर्त वापरतो, आपण मॅथमॅटिक्स किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये ट्रिक्स वापरतो बघा, क्लुप्त्या, पण इथं ट्रिकचा अर्थ फसवणे असा होतो, गंडवणे, फसवणे। फूल्ड, फूल्ड म्हणजे मूर्ख बनवणे, फूल मीन्स मूर्ख, फूल्ड मीन्स मूर्ख बनवणे। आणि त्यानंतर लर्न्ट हिज लेसन, लर्न्ट याचा अर्थ लर्न म्हणजे शिकणे, लर्न्ट म्हणजे शिकला, लर्न्ट हिज लेसन तो त्याचा धडा शिकला, त्याला धडा शिकायला मिळाला, म्हणजे जेव्हा शेरू लर्न्ट हिज लेसन, शेरूला धडा मिळाला की पुन्हा कधीही म्हणजे मुद्दाम खोटेपणाने उल्फ उल्फ असं ओरडायचं नाही, तसा त्याला तो धडा शिकायला मिळाला, तसं तो लर्न्ट हिज लेसन, धडा शिकायला मिळणे अशा पद्धतीनं। चला आता याच्यानंतर क्वेश्चन थ्री बघा, बघा अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओरली, ओरली मीन्स तोंडी, खालील प्रश्नांची तोंडी उत्तरं आपण इथे द्यायची आहेत। पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डज शेरू डू एव्हरी डे, शेरू दररोज काय करत असे, आपण आपल्या लेसनमध्ये सुद्धा बघितलेलं आहे, बघा आपण मागेच जाऊया आपल्या लेसनमध्ये, बघा शेरू एव्हरी डे काय करत असे, तर आपण ओके सिअर आपल्या पेज नंबर 59 आहे, इथे बघा शेरू सेज टेक द शिप गो टू द हिल अँड सिट देअर ऑल डे, हा त्याचा दररोजचा जॉब होता, म्हणजे शेरू दररोज काय करत असे, टेक द शिप गो टू द हिल अँड सिट देअर ऑल डे, मेंढ्या घ्यायच्या, टेकडीवर जायचं आणि दिवसभर बसून राहायचं, हा त्याचा जॉब होता ज्याचा त्याला कंटाळा आलेला होता। सो आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर ते येणार आहे, व्हॉट डज शेरू डू एव्हरी डे, टेक द शिप गो टू द हिल अँड सिट देअर ऑल डे, असा हा आन्सर येणार आहे। व्हाय डज शेरू नॉट सिंग सॉन्ग, जेव्हा ते कोरस म्हणतात की व्हाय डोंट यू सिंग अ सॉन्ग, तू गाणं का म्हणत नाहीस, तेव्हा शेरू काय म्हणतो आय डोंट लाईक सॉन्ग्स, सी बिकॉज ही डझंट लाईक, आता इथे मित्रांनो ही डझंट असं वापरलेलं आहे, ही म्हणजे तो, आपण त्याच्याबद्दलचं उत्तर देणार की त्याला गाणं आवडायचं नाही, ही डझंट लाईक टू सिंग अ सॉन्ग किंवा ही डझंट लाईक सॉन्ग। पुढे व्हाय डज शेरू नॉट प्ले द फ्लूट, फ्लूट म्हणजे बासरी, तर त्याला बासरी शेरूला का आवडत नसे किंवा तो का प्ले करत नसे, वाजवत नसे, बिकॉज ही डझंट लाईक टू प्ले द फ्लूट, ही डझंट लाईक टू प्ले द फ्लूट, ओके अशा पद्धतीने येणार आहे। पुढे व्हाय डज शेरू नॉट रीड अ बुक, बिकॉज ही डझंट लाईक टू रीड अ बुक, त्याला पुस्तक वाचायचं आवडत नसे, ही डझंट लाईक टू रीड अ बुक। नेक्स्ट आहे व्हॉट डीड शेरू वॉन्ट, शेरूला काय हवं होतं, काय पाहिजे होतं, बघा शेरू काय म्हणतो आय वॉन्ट फन, शेरू वॉन्ट्स फन, आता शेरू घेतल्यानंतर वॉन्टला एस जोडायचं आहे मित्रांनो ग्रॅमॅटिकली करेक्ट येण्यासाठी, पुढे जसे ग्रामर शिकाल तसं तुमच्या लक्षात येईल। तर शेरू व्हॉट डीड शेरू वॉन्ट, शेरू वॉन्टेड फन, ॲक्च्युली इथं डीड आहे भूतकाळी आहे, सो शेरू वॉन्टेड फन, शेरूला मजा हवी होती। व्हॉट डीड शेरू से ॲट द एंड, शेरू शेवटी, ॲट द एंड म्हणजे शेवटी काय म्हणाला, बघा तो काय म्हणतो तिथे आहे बघा, आय विल नेव्हर क्राय वुल्फ फॉर फन अगेन, शेरू काय म्हटला आयल नेव्हर क्राय वुल्फ फॉर फन अगेन, मी पुन्हा कधीही मजेसाठी उल्फ उल्फ लांडगा आला रे आला असं ओरडणार नाही, बोलणार नाही, म्हणजे हिल नेव्हर क्राय वुल फॉर फन अगेन, आपल्याला इथे ही वापरायचं आहे कारण आपण त्याच्याबद्दल बोलत आहोत, सो ही विल म्हणजे तो कधीही वुल्फ वुल्फ असं बोलणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील याचे आन्सर्स ओरली देण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि त्यानंतर शेवटी इनॅक्ट द प्ले म्हणजे प्ले जो आहे हा ड्रामा जो आहे तो सादर करायचा आहे, जेव्हा तुम्ही क्लासेसमध्ये याल किंवा क्लासरूममध्ये याल तेव्हा तुम्ही नक्की हा ड्रामा सादर करा। चला तर मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आपल्या नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत, लिहायचे आहेत, त्यांचे आन्सर्स देखील लिहायचे आहेत, आणि त्याचबरोबर कालचा देखील जो एक्सरसाइज मी सांगितलेला होता
तो देखील आपण नक्कीच कंप्लीट केला असेल। मी तुम्हाला काल जे अशा पद्धतीने ॲपोस्ट्रॉफी असलेले शब्द सांगितलेले होते त्याचा फुल फॉर्म आहे तो लिहायचा होता आय एम मीन्स आय एम किंवा आयल म्हणजे आय विल अशा पद्धतीने, तर तो देखील आपण नक्कीच कंप्लीट केला असेल। चला तर मित्रांनो ते इथेच थांबूया, आपण भेटूया पुढच्या भागामध्ये। थँक्यू व्हेरी मच।